त्याही नारदाला। अरे रामायणातच कथा ती, अरे तुमच्या लक्षात आहे रामायण वाच जर असेल, अरे दिवस आमची जिंदगी चाली या गाणी रामायणाच्या संपूर्ण रामायण म्हणा हा पंच। अरे काय काय म्हणू, गाणं म्हणू का गाणं म्हणू? आता गोंडण म्हणायचा टाइम आला, गोंडण गातोय सुरुवातच्या चालणीच गावा कशी। आता तुम्ही ऐकले गोंडण गोंडण शिव पार्वती वाद सतीच्या पोटी नारळ जलमली लोंबले धरणीला पाय आगाठी जलमले पुत्रांनंतर पुत्राची माय। तुम्ही ऐका गोड काय म्हणतो, काय म्हणलो? सतीच्या पोटी नारळ जलमले लोंबले धरणीला पाय हाती जलमले पुत्र नंतर पुत्राची माय। तुम्हाला काय म्हणायचं, हाती जलमले पुत्र नंतर पुत्राची माय, हाती जलमले पुत्र नंतर पुत्राची माय, पुत्राची माय पुढे झालं बापाचा जन्म ऐक गोंडण कुठ काही येत नाही पोती पुराण आधार छातवर पुराण त्याला म्हणत मस्तंभ उलट्याच ते पालट करून वाचव पंत सतीच्या पोटी नार जलमले लोंबले धरणीला पाय म्हणून मला काय म्हणायचंय, आणि कुठं झाला बापाचा जन्म हे पुस्तक उस्तरून पाय म्हणून काय म्हणायचंय। हा वो सतीच्या पोटी नार जलमली लोंबले धरणीला पाय अगं आधी जलमले पुत्र नंतर पुत्राची माय। प्रश्नच नाही करत मी तर उलगाडामध्ये सांगतो हा खरा प्रश्न काय माहिती, सतीच्या पोटी नार जलमले अग सहा महिन्यात पाणी पाऊस ऐका गाणार पहिला पाऊस पडला सपळ धरती अग पहिला पाऊस पाणी गोळतो ऐका शाहीर पहिला पाणी पडला तुम्ही ऐका गाणार पहिला पाणी पडला तुम्ही ऐका गाणार गव्हाळ्यामध्ये पाणी गेलं बाळ जलमल त्या वळात पाणी गेलं त्या गंगा तडीला आणि बाळाच्या पोटी आई झाली ऐका गाण्याला अहो त्या गंगेचं पाणी गेलं महासागराला
जशी आई म्हणतात तसं त्या महासागराला बाप म्हणतात. म्हणून काय म्हणायचं, या गंगेचं पाणी गेलं त्या महासागराला, या गंगेचं पाणी गेलं महासागराला, आईच्या पोटी बाप झालं नाही गात पापोती पुरण आला. अग बावीस माझा पंच मालेगावामध्ये आला, माझा पंच मालेगावामध्ये आला. अरे ऋषी चिकन रे काम दोन मिनिट आई.